आमच्या डीएनएची चिंता करण्याच्या अगोदर स्वतःचा डीएनए तपासून घेतला पाहिजे की त्यांचा डीएनए फिरोज खानचा आहे की त्यांचा डीएनए इटलीचा आहे हा तपासून घेणं आवश्यक आहे. एवढं नक्की आहे की भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा भारताचा आहे, भारतातल्याच माणसाचा भारताचा डीएनए आहे आणि संपूर्ण भारतीय डीएनए हा फक्त भारतीय जनता पक्षाचा. भारताचा डीएनए आहे. जे जे असे आरोप करतात त्यांनी पहिले स्वतःचा डीएनए तपासून घ्यावा. त्यांचा डीएनए नक्की फिरोज खानचा आहे, त्यांचा डीएनए नक्की इटलीवरून आलेला आहे, त्यांचा डीएनए महात्मा गांधींचा नाही आहे. महात्मा गांधींनी नाव दिलं ते गंदी होतं, फिरोज जहागीर गंदी ते नाव होतं, गांधी नव्हतं. तर त्याच्यामुळं महात्मा गांधीचा डीएनए हा काँग्रेसचा डीएनए नाही आहे, आताच्या काँग्रेसचा तर बिलकुलच नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.